वतीनं हो नक्कीच खूप प्रेम दिलं, अगदी सर्वांनाच आपण अगदी भरभरून शुभेच्छा देऊया आणि आभार व्यक्त करूया की इतकं मोठं प्रेम या 3 दिवसाच्या आपल्या दिवसरात्र स्पर्धेमध्ये मिळालं. जणू काय हे प्रेम पार्सल घेऊन जाऊ असं वाटतं. आणि तेच मी उल्लेख केले की इथून प्रेम आपल्या घरी घेऊन जाऊ, त्यात काही शंका नाहीये. तर सेमीफायनल क्रमांक 1 सुरुवात होत आहे निर्विस फोर्ट विरुद्ध ओम साई. या 2 संघादरम्यान तुम्हाला पहिल्या सेमीफायनलचा सामना पाहायला मिळेल. टॉस इथे मात्र जिंकला होता ओमसाई या संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय आणि सलामाची जोडी मात्र या ठिकाणी पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल या ठिकाणी किरण आणि त्याच्या सोबतीला आहेत फलंदाज सुधाकर. पाहू शकाल धामणगावची ही एवन जोडी आहे. अनेक आपण एवन जोड्या पाहिल्या परंतु ही एवन जोडी तुम्ही पाहू शकाल. गौतमजी पाटील आणि त्यांच्या सोबतीला आहेत रवी भोईर. येस युट्यूबर आहेत ते, रील बनवतात छान पद्धतीने. त्यांचा मुलगा सुद्धा निर्मय रवी भोईर छान पद्धतीने रील मध्ये मास्टर आहे. आणि आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती स्मित हास्य गौतम पाटील सुद्धा बघा आनंद अगदी गगनात मावणीचा होतोय. कालपासून मी गौतम पाटील यांना अगदी गौतमी पाटील जेव्हा म्हणायला लागलो की त्यांचे पाय जे थिरकतात तिथून त्यांचा आनंद अगदी उत्साहाने अगदी भरभरून वाहतोय, ओसंडून वाहतोय. सर्वांचे लाडके गौतम पाटील अगदी स्मित हास्य आणि मैदानी सामना सुरू झालाय सेमीफायनल क्रमांक 1 योगी सर. हो नक्कीच, तुम्ही नक्कीच गौतमजी पाटील यांना सांगितलं की गौतमी पाटीलचा मी इथे उल्लेख केला. याच्याने काय होईल की कदाचित संसाराला सुद्धा उद्ध्वस्त लागू शकतोय, असं काही कार्य करू नका. पहिला चेंडू पहा अतिशय चांगल्या प्रमाणे हाताला होता विश्वनाथनं, त्याच्यावरती सिंगल धाप कम्प्लीट केली होती आणि तदनंतर हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. हो नक्कीच, लागोपाठचा 2 विकेट प्राप्त केले विश्वनाथ माळीने. तर तब्बल सचिन माळी यांच्याकडून बक्षीस आहे मोठं 2000 रुपीजचं विश्वनाथजीसाठी बक्षीसची खैरात. आणि बघा क्लायमॅक्स नाट्यमय स्थिती, पंचाने रिव्ह्यू मागितलाय रनआउटसाठी. मात्र या ठिकाणी तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. पाहू शकाल सुधाकरनं चांगला ड्राईव्ह केला होता, तदनंतर गोलंदाजाकडनं थोडीशी चूक झाली होती, तदनंतर रन पूर्ण करण्याचा प्रयत्न होता डायरेक्ट हिट आणि फलंदाज इथे मात्र या ठिकाणी रन आउटच्या स्वरूपात बाद झाला आहे सुधाकर. लवकरच परंतु तत्पूर्वी हे ठसन क्रिकेट खुन्नस क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहू शकता. काय जल्लोष पद्धतीने विकेट तो साजरा केला मैदानामध्ये, अगदी जबरदस्त खुन्नस क्रिकेट रंगतोय मैदानामध्ये हा सेमीफायनल क्रमांक 1. हो नक्कीच पाहू शकाल काय सुंदर मात्र त्या ठिकाणी एस्ट्यांवरती निशाणा साधला गोलंदाजाने आणि पहिली सफलता मात्र ओमसाई संघानं प्राप्त केली. मात्र या ठिकाणी पाहू शकाल शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, हुक खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क झाला नाही. आणि पाहू शकाल व्यासपीठावरती विद्यमान वडपी ग्रामपंचायतीचे सरपंच प्रथम नागरिक सन्माननीय अनंताजी पाटील यांना तुम्ही आपल्या व्यापी कक्षामध्ये नक्कीच पाहू शकाल. सध्या ही स्पर्धा ते एन्जॉय करतायत. ओ अजून एक ठिकाणी भूलभुलैया या फलंदाजी कार्यवेजर सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हो नक्कीच, पण मी क्रेडिट देऊ इच्छितो विश्वनाथ माळी या गोलंदाजाला, त्याने अगदी छान पद्धतीने नियंत्रण केलं चेंडूमध्ये. चेंडू पेस करतायत, टप्पा बदलतायत आणि फलंदाजा शपलिंग ओळखून त्यानुसार चेंडू रिलीज करतायत. त्याच्यासाठी बक्षीस लावलंय. लघुवाचे 2 जर विकेट प्राप्त केले तर सचिन माळी यांच्याकडून 2000 रुपीज. आणि वारंवार लेग ब्रेकचा तो मात्र प्रयत्न करतोय. पहा इथे मात्र पावलांचा वापर फटका चांगला सजवलाय परंतु डीपमध्ये शत्रशिक होती, त्याच्याकडून मात्र ही चूक घडली गेली. सेल ड्रॉप झाला आणि फलंदाजाने तब्बल 2 धाव पूर्ण केल्या होत्या परंतु तिहेरीच्या प्रयत्नात मात्र रनआउट मिळते. मात्र फलंदाज झाला आहे. दुसरा धक्का लागत असणारा या ठिकाणी निर्मित स्पोर्ट संघाला. आणि कार्यवसर आपण नक्कीच एक्झॅक्ट जर एक गोष्टीकडे लक्ष केंद्रित केलं तर पहिल्या सामन्यापासून जर जे 40+ जे संघ खेळाडू आहेत ते जास्तीत जास्त रनआउटच्या स्वरूपात बाद झालेले त्या स्पर्धेमध्ये. हो नक्की तसंच पाहायला मिळालं. येस डीजे बजाव. ओके चलेगा चले बजाव.
अहो असं करू नका हो, डीजे मास्टर बनले ते बघा, कॉमेंट्री करतायत, स्कोरिंग करतायत, बऱ्याचशा गोष्टी उलाढाली करतायत आणि आता ते अगदी डीजे मास्टर बनलेत. धावसंख्या पाहिजे आपल्याला 3-2 गडी बाद. आपण जो उल्लेख केला या ठिकाणी की प्रत्येक 40+ खेळाडू अगदी लवकर स्वस्तात बाद होतो, त्याचं कारण की रनिंग पिटेज विकेट त्यांची कमी पडते किंवा त्यामागची स्ट्रॅटेजी आपण पाहू शकता की त्यांना नवीन फलंदाजाला मैदानामध्ये आत आणायचा असतो आणि त्या कारणाने ते कदाचित जाणून बुजून किंवा अतिरिक्त जोखीम पत्करून विकेट त्या ठिकाणी सरेंडर करतायत. परंतु मित्र म्हणतो की तुम्ही सुद्धा चांगला खेळ करता तिथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुम्ही शेखर मयेकरला पाहिलं असेल, काय चांगली कामगिरी त्यांच्याकडून पाहिली होती. त्यानंतर तुम्ही संतोषला पाहिलं असेल, त्यानंतर तुम्ही महेश मालेला पाहिले असेल, पप्पू मालेला पाहिले असेल, तर तुमच्याकडे ती क्षमता आहे. तर तुम्ही एक्झॅक्टली जास्त वेळ देणं गरजेचं आहे. परंतु तसं या लीगमध्ये पाहायला मिळालं नाही आहे. जे रेग्युलर खेळाडू आहेत त्यांनी मात्र नक्कीच कुठेतरी त्यांना एखादा संदेश दिला असावा की तुम्हाला पहिला षटकच खेळायचा आहे, तर पुढील 3 षटके आम्हाला खेळायचे आहेत. या रणनीतीनं सर्व संघाचे खेळाडू आता मात्र या ठिकाणी आपल्याला 40+ पाहायला मिळाले. हो बरोबर, योगी सर आपण अगदी अचूक उल्लेख केला की माझ्या निदर्शनातसुद्धा असंच आलं, मी सुद्धा तेच पाहिलं हेरलं एक एकमेव आपले शेखर मयेकर वगळता बाकी कुठल्या 40+ बॅट्समननी जास्त धावा केल्याच नाही, किंबहुना कुठलाही बॅट्समन ते सोडून 10 पुढे गेलाच नाही आहे आणि 30+ जास्त धावा ठोकल्या शेखर मयेकरने. तर दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अनुज भुईर आहे, राईट आर्म ओवर द विकेट आणि पहिल्या चेंडू मात्र फुल करण्यापर्यंत फटका चांगला आहे. मिडविकेटला मात्र छत्रशी तिथे मात्र सज्ज आहेत. एकच धाव तिथे मात्र मिळाली. काय सुरुवात पहिली तर आपण कुठेतरी खराब झाली होती ओमसाई संघाची, कारण पहिले 2 सामन्यामध्ये त्यांनी पराभव स्वीकारावा होता आणि तदनंतर मात्र ज्यांनी जिथून विजयाची सुरुवात केली तिथून मात्र त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं नाही आहे आणि आज सेमीफायनलचा सामना खेळतायत. यालाच क्रिकेट म्हणतात. तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि तो यश प्राप्त केला ओमसाई संघानं. हो नक्कीच, पहिला सामना जिंकला पण तुम्ही यशस्वी झाला असं नसतं, तो तुम्ही यश टिकवणं फार महत्त्वाचं असतं आणि तुम्ही मोमेंटम जो तुम्ही प्राप्त केला या स्पर्धेमध्ये तुम्ही जर टिकून ठेवला तर टिकून ठेवता ठेवता तुम्ही 3 दिवसापर्यंत अगदी सामने जिंकत गेलात आणि तुमची विजय घोडदौड तुम्ही कायम स्वतःहून ठेवली, त्या कारणाने आज तुम्ही या शेवटच्या टप्प्यामध्ये पोहोचलात, सेमीफायनल खेळतात, हा मोठा बहुमान आहे सर. हो नक्कीच, शिकाल तर टिकाल हे वाक्प्रचार तुम्ही नक्कीच शाळेमध्ये सुद्धा ऐकलं असेल आणि या खेळामध्ये सुद्धा मात्र ते लागू होतो. हो जबरदस्त फटका फुल केला जातोय, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि तिथे मात्र पुन्हा झेल ड्रॉप झालं. या पकडा झेल झिंगा क्रिकेटचा खेल, परंतु याचं समीकरणाचा कुठेतरी विसर पडला असावा आणि या ठिकाणी पहा पुन्हा मात्र विकेट सक्रिमाइज करण्याचा प्रयत्न करतायत आणि शेवटच्या क्षणाला मात्र फलंदाज रनआउटच्या सुरुवातीमध्ये मात्र बाद झाला. 3 धक्का लागत असताना या ठिकाणी निर्मित 11 या संघाला. मध्ये आलाय आपण पाहू शकता मिस्टर सेनाथ जो काय बदल करेल 100% धावसंख्या इथे झालेली आतापर्यंत नेहमी स्पोर्टची 6 आणि तसेही बदल होणं काळाची गरज आहे कार्वे सर आणि नक्कीच कुठेतरी समीर ठाकरे यांच्या जीवनामध्ये सुद्धा मात्र बदल होत चाललाय. म्हणजे असं म्हणू शकतो की आपण परफेक्टली तो ऑलराऊंडर आहे, जिथे कमी तिथे आम्ही त्यांची संकल्पना ज्या प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाली. हो बरोबर, उल्लेख करतो आपण प्रेक्षको आपण कन्फ्यूज होऊ नका, त्याचं कारण की आमच्या पाठीमागे जे बसले आहेत डीजे मास्तर ते आमचे साथी समालोचक आहेत, जून आंदुरकीचे सुपुत्र समीर ठाकरे. मी त्यांचं या ठिकाणी विश्लेषण करतोय, अगदी तुम्हाला त्यांची पूर्ण अचूक अगदी माहिती देतोय, कारण त्यांना यंदा कर्तव्य आहे. हो नक्कीच, कर्तव्य तर आमचे जे लाईव्ह ऑपरेटर आहेत त्यांचं सुद्धा आहे. धावसंख्या 7, थोडंसं गुपित आहे, सस्पेन्स आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. ओ जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक पाहतो आपण, ते पॉईंटच्या डोक्यावर चुरला मात्र पाठवलाय कौर पॉईंटच्या दिशेनं 4-5 चौकार. हात करतायत, धावसंख्या इथे आहे 11, 11 ऑन द बोर्ड, चेंडू सुद्धा आला नव्हता आणि धावसंख्या इथे
तीन गडी बाद झाल्यानंतर पाहतो आतापर्यंत फक्त 11 वरती जागे होतेच उडावली आहे. गोलंदाज अनुज भोईर बॉलिंग करतोय, एक चौकार आला या षटकामध्ये. षटकार चौकाची आतिषबाजी करणं गरजेचं आहे, कारण महत्त्वाचा सामना आपण खेळताय सेमी फायनल क्रमांक एक, ज्या सामन्यामध्ये योगेश सर अगदी चुरस निर्माण झाली पाहिजे. हो, नक्कीच होईल, त्यात काही शंका नाही. आपण पाहिले तर तीन फलंदाज स्वस्तात बाद झाले, परंतु दोन प्रमुख फलंदाज अजूनही मात्र खेळपट्टीवरती आहेत. निर्वित इलेव्हन संघाचे एका बाजूला पाहू शकाल सगनायक श्रीनाथ आहे, त्याच्या बॅटमध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला. त्याच्या सोबतीला पाहू शकाल दीपक धापशी आहेत, आणि या इथून धाबांचा वेग नक्कीच वाढवला जाईल. व चांगला स्ट्रोक पाहतो, अगदी ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफकडे मात्र फिल्डर आहेत. थोडीशी मिसफिल्ड झाली आणि त्यातून शकणं मात्र दोन धाबा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा मित्र, नेहमी सांगतो की जर तुमच्या बॅटमधून जर मोठे फटके येत नसतील तर तुम्ही स्ट्राईक रुटेट ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला चिडूला पाहतर मिडल करणं फार गरजेचं आहे. याने काय होतं की गोलंदाजासुद्धा प्रश्न पडतात की एक्झॅक्टली या कुठल्या लाईनवरती पुढील चिडू टाकायचा, आणि त्यामध्ये गोलंदाज चुका करतायत आणि तुम्हाला नक्कीच कुठेतरी एखादा मोठा फटका केल्याची संधी मिळत असते. आणि त्याचप्रमाणे मात्र श्रीनाथ आता मात्र या ठिकाणी कामगिरी करतोय. हो, बरं उल्लेख केला आपण की आपण आपली हालचाल कायम ठेवली पाहिजे, आपण चालत फिरत राहिलं पाहिजे. तसं आपला धावफलकसुद्धा चालत फिरत राहिला की त्या धावफलकाला गंज चढत नाही. जसं जे डबकं असतं पाण्याचं, जर ते पाणी वाहिलं नाही तर त्या डबक्यामध्ये किडे जमा होतात, हे ते कारण आहे. म्हणजे वेळ काय ठरवते बघा, जे कोळशालासुद्धा हिरा बनवते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपलं रोटेशन, आपलं चालणं फिरणं, आपली मुवमेंट फार महत्त्वाची आहे. हो, नक्कीच नक्कीच, अगदी परफेक्टली उल्लेख केला आपण कार्यक्रम सर. म्हणून तर तुम्हाला आम्ही म्हणतो की आमचे गुरुवर्य समारोचक मनोज कार्यक्रम सर, काय चांगलं आहे विश्लेषण तुम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. धावसंख्या आपण जर पाहिलं तर 13 धावा धावफलक्यावरती आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 10 आल्या 10, आणि पाहू शकाल 3 विकेट्स आतापर्यंत या ठिकाणी गमावले. यानंतर दुसरा सेमी फायनलचा सामना तुम्ही पाहणार आहात. कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा धामणगाव प्रीमियर लीग 2024 क्रिशा 11 विरुद्ध विराज 11. या दोन संघादरम्यान तुम्हाला पुढील सेमी फायनलचा सामना पाहायला मिळेल. चला आपण स्पीड अप करूया. तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नितीन पाटील. अजून एक लेजेंडरी धामणगावाची आपल्याला गोलंदाजीच्या भोल्यावरती पाहायला मिळतोय. अगदी शॉर्ट रन आहे, परंतु पहा ज्यावेळी तो चेंडूला रिलीज करतोय त्यावेळी मात्र चेंडूमध्ये वेग सुद्धा मात्र तो जास्त प्राप्त करतोय. आणि त्याचमुळे मात्र ओमसाई संघानं आज सेमी फायनलची नक्कीच तिकीट बुक केलं, त्यामध्ये नितीन पाटीलचा मात्र सिंहाचा वाटा आपण म्हणू शकतोय. प्लीज चेतन ठाकरे विनंती करतोय की आपण थोडंसं आपण बाजूला व्हायचं आहे. चेतन ठाकरे प्लीज थोडंसं आपण समर्थन कक्षाच्या थोडंसं बाजूला व्हा आपण प्लीज. चौबाजूला प्रेक्षक अगदी बसलेले आहेत. वेळेबाबत सहकार्य करा आम्हाला प्लीज, तुम्हाला अगदी जग पाहतंय. आम्ही नुसतं पाहत नाही तर जग पाहतंय, अगदी प्रिन्स मूवीच्या डोळ्याने पाहतोय. त्याच्यामुळे तुमचा वर्तणूक, तुमचा वार्तालाप, तुमची बॉडी लँग्वेज ही फार महत्त्वाची आहे. तुमचा नुसता खेळ जग पाहत नसतो तर तुमची शिस्तबद्धता, तुमची वागणूक, तुमची ट्रीटमेंट, तुमची शरीरभाषा आणि तुमची हालचाल काय आहे, तुम्ही कसं वावर तुमचा दाखवत आहे हे फार महत्त्वाचं असतं. कृपया आम्हाला सहकार्य करा. टर्न केला चेंडूला अगदी लॉंगेच्या दिशेने, चेंडू वेगाने जातोय, फिल्डर फार दूर आहे, दिल्ली बहुत दूर आहे, चौकार. क्या बात आहे, क्या बात आहे या. मात्र नक्कीच आघात झाला आणि इथे मात्र आमचे इन्स्टा फेम आमचे रवी जाधव मात्र नक्कीच रीलला तिथे मात्र सुरुवात केली अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरती. वा बघा हे क्रिकेट काय काय देते तुम्हा सर्वांना, अगदी सर्व काय भरभरून देते. प्रत्येकाने लुटा या आणि लुटा या क्रिकेटच्या माध्यमातून, सर्व काय गोष्टी लुटून घ्या. कोणी रील बनवतोय, कोणी क्रिकेटचा आनंद घेतोय, कोणी बक्षिसं इथे पटकावतोय. आणि ही नक्कीच जाम भारी स्पर्धा, लय भारी स्पर्धा. धामणगाव प्रीमियर लीग 2024
हा चेंडू पूल केलाय. इट्स अ पॉवरफुल, इट्स अ सक्सेसफुल. चेंडू झाला मैदानाच्या बाहेर, गोल, सिक्सर. वा काका, आपलं हार्दिक स्वागत. आणि म्हणून तर म्हणतोय कर्वेज तर की धामणगाव गावाचा विषयच वेगळा आहे. काय जबरदस्त मात्र सर्वजण एन्जॉय करतात ही स्पर्धा. आणि ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठीच मात्र या ठिकाणी आयोजित केली होती. या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपण पाहतोय तीन दिवस रात्रीची स्पर्धा. आणि आज आपण पूर्णपणे अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो. आणि काय चांगला स्ट्रोक तिथे सजवला, अगदी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि दीपक दापचीच्या बॅटमधून तो आपल्याला षटकार पाहायला मिळाला. भरपूर सगळे मात्र या ठिकाणी पाहू शकाल किनारसिक आणि खेळाडू कक्षामध्ये सुद्धा पाहू शकाल. आपण आनंदाचा जाता वातावरण आपल्याला या ठिकाणी निर्माण होताना पाहायला मिळतोय. नितीन पांडेवरती हल्ला चढवला जातोय. अजून एक ओरपी चिरुधावन साईडला खेचून मारलाय, परंतु मिड विकेटला पाहू शकाल एक्झॅक्टली काय घडलंय. झेल ड्रॉप झालाय आणि सी मॅरिशे बाहेर जात असताना साधा बाजसाठी हा षटकार. थँक्यू थँक्यू थँक्यू. परंतु अजूनही मात्र ऑनफील्ड पंचर मात्र या ठिकाणी चेक करण्यासाठी मात्र या ठिकाणी आमच्याकडे कॉल केलाय की एक्झॅक्टली फोर आहे की सिक्स आहे. नक्कीच ही सुद्धा छान बाब आहे, कारण कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही. पाहू शकाल चेंडू हवेत होता आणि मात्र झेल झेल ड्रॉप झाल्यानंतर फोर आहे, वन बाउन्स. यस ओके, चौकार आहे. नाही या गोष्टी पाहणं गरजेचं आहेत, कारण आपण सेमी फायनलचा सामना खेळतोय आणि प्रत्येक संघाचा आपण विचार केला तर या ठिकाणी एक एक धाव फार महत्वाची आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी दूध का दूध और पाणी का पाणी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि एकूण चार धावा या फटक्यावरती आपण पाहिल्या. धाव संख्या 27 वरती जाऊन पोहोचलेली आहे निर्मित स्पोर्टची निर्मित 11. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर विपक्ष संघ ओमसाई. ओव्हर द विकेट पुन्हा तर टर्न करायचं होतं, ऑफस्टीच्या खूपच बाहेर निघाला फलंदाज. ते पाहिलं सफल होताना बॉलरने आणि अगदी फास्टर वन क्विकर रन चेंडू टाकला अगदी ऑफस्टीच्या जवळून जात असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो नितीन पाटील, कारण त्याच्या अगेन्स्ट एक सिक्सर आणि दोन चौकार आले, दोन डॉट चेंडू सुद्धा मात्र त्यांनी हाताळले. परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र एखादा मोठा फटका या ठिकाणी दीपक दापचीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल, का 27 धावा धा फलक्यावरती लागल्या गेल्या. इथे मात्र फटका पाहू शकाल हवेत आहे, परंतु पंचांचा निर्णय नो बॉल चालाय. एक धाव तिथे पूर्ण दुहेरीचा सुद्धा मात्र तिथे प्रयत्न झाला आणि या दोन धाबा तिथे कंप्लीट होत असताना ओव्हर स्टेपिंग गोलंदाजाने केली. आणि त्याचमुळे मात्र गोलंदाज नितीन पाटील या ठिकाणी दंडित केले गेलं, 1+2. एकूण तीन धाबा इथे मात्र पाहिल्या आणि पुढील चेंडू असेल आता मात्र फ्रीट. अरे अपनो अमे तो अपने लुटा गैरो में कहा दम था, जहां मेरा पैर पड़ा वहां चुना कम था. ओ स्टेपचा नो आणि इथे संघाच्या खात्यामध्ये भर. धाव संख्या 30 वर 30 ऑन द बोर्ड. हो नक्कीच पाहू शकाल या ठिकाणी अगदी शॉर्ट रनमधून मात्र कुठेतरी वेगानं चेंडू टाकण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याच्याकडून चुकी घडली. फ्रीट आहे फुलटॉस, त्याच्यावरती चांगला फटका, गॅप मधून मात्र चेंडू टाळलाय. स्क्वेअर लेग कडे फिल्डर होते, परंतु त्याला टाटा बाय बाय करत निघून गेला. हा चेंडू साधा बांसाडी षटकार. बाबा बिंदास मुस्कुरा हो क्या गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा बुरा केवल भ्रम है, जिंदगी का नाम ही कभी खुशी कभी गम है. क्या बात है, अगदी मौज मजा करता है सर्व प्रेक्षकांनी. फटका किती सुंदर बनवला, फुलटॉसला लॉफ्ट केलं होतं, मिड विकेटच्या वरून षटकार. धावसंख्या पोहोचलेली आहे 36 वर. हो नक्कीच आपण एखाद्या सणाची ज्याप्रमाणे आतुरतेने वाट पाहत असतो
आणि तो सणच आपण इथे म्हणू शकतो, ज्याप्रमाणे हा उत्सव आहे धामणगावकरांचा, ज्याप्रमाणे सर्वजण मात्र या ठिकाणी अगदी मन मोकळेपणाने मात्र एन्जॉय करतात ही स्पर्धा. काय आता मात्र या ठिकाणी आपल्या दृश्य मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळत आहेत. 3 षटकात केली ते मात्र संपन्न झाला, परंतु नितीन पाटीलचा षटक जर आपण पाहिला तर खूपच मागणं षटक पाहिलं. आपण तब्बल 23 धावा त्याने आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला आणि 10 फलक्यावरती धावा आपण पाहतो. एकूण या ठिकाणी 36 धावा. ओहो, शेवटच्या षटकाला सुरुवात केली. पंचांकडे प्रश्न विचारला, हाऊस दे 8, परंतु त्या ठिकाणी पहा आखो आखो मी इशारा आणि 2 धावा त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजाने पूर्ण केल्या. पंचांचा लेग बायचा इशारा आला आणि 10 फलक्यावरती 38 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट्समन वरवर ऑन साईडलाच आडवे होऊन फटके मारायचा प्रयत्न करतात, त्या कारणाने गोलंदाज सुद्धा चिडू बघा अगदी त्याच दिशेला ठेवतोय. फुलरलेचा हा अगदी फुलर यॉर्कर होता, क्लीन यॉर्कर होता, अगदी प्युअर डिलिव्हरी होती आणि त्या दरम्यान लाऊड अपील सुद्धा केली होती. परंतु पंचाने पाहिलं की त्या अपीलमध्ये त्यांना उत्साह कमी जास्त वाटला आणि आत्मविश्वास कमी जाणवला असेल, त्या कारणाने नॉट आउट दिलंय. धावसंख्या पाहतो आपण निर्मित 11 3 गडी बाद 38. हो, लगेच पंचाने इम्पॅक्ट पाहिलं प्रथमदा, कारण पाहिले तर ऑस्ट्रिकच्या चेंडू मात्र बाहेर जात होता. हो, सरळ बॅटने लॉफ केला लॉंग ऑनकडे, मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला डीप मध्ये. फिल्डर तिथे सज्ज आहे, तर एक धाव कंप्लीट झाली. एका धाबेवरतीच मात्र समाधानी राहावं लागेल आणि एका धाबेने 10 फरक आता मात्र पुढे वाटचाल करतोय. 3 गडी बाद 39 धाबा. पहिल्या षटकामध्ये 3 धाबा बघा आल्या, धाव फलक कसा अगदी चढत्या क्रमाने वर चढला. योगी सर पहिल्या षटकात विश्वनाथ माळी यांच्या 3 धाबा, त्यानंतर अनुज भोईरच्या षटकामध्ये 10 धाबा, पोतो नितीन पाटीचं षटक 23 धाबांचं. आणि ह्या षटकात किती होतील बघायचं, या षटकामध्ये अचूक नियंत्रण आहे अक्काचं. ओ मात्र या ठिकाणी अशा प्रकारची मिस फिल्डिंग जर झाली तर या धाव फलकाला अगदी 4 लागतील चौकार. मला नाही आला, परंतु या मैदानाच्या आतमध्ये दीपक नामाचा वादळ नक्की झालाय आणि नितीन पाटीलकडे मात्र वारंवार चुका घडतायत. हो, इथे मात्र चिडूला आपटी दिली, परंतु त्या ठिकाणी पुन्हा चूक घडली आणि चेंडू मात्र बॉर्डर लाईनच्या बाहेर जात असताना 7 धावांसाठी षटकार. फिरतात पाहायला मिळतं आपल्याला, भगवान देत आहे तो छप्पर फाडके देत आहे, धावा सुद्धा आधी छप्पर फाडून येत आहेत. नशिबाचा चौकार, धावसंख्या 49 वर. षटकार आलाय कर्वे सर कडनं, झेल ड्रॉप झाले तर चेंडू डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र पडला गेला. 49 धाबा तिथे मात्र आपण पाहतोय आणि 49 धावांपैकी वैयक्तिक विचार केला तर दीपक धापशी हा फलंदाज नाबाद 35 या धावसंख्येवरती खेळतोय. वन मॅन आर्मीचा रोल सध्या तो मात्र या ठिकाणी पार पाडतोय. हो, लोपुटा चेंडू आहे, पुन्हा मात्र टर्न केला ऑन साइड डीप स्क्वेअर लेकडे. फिल्डर तिथे सज्ज आहे, तर एक धाव कंप्लीट झाली आणि चांगला एंडला फेकी. हो, एसटी रक्षकाने मात्र कुठल्याप्रमाणे वेल घेतला नाहीये आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी फलंदाज दीपक धापशी इथे मात्र या ठिकाणी बाद होतोय. परंतु स्क्वेअर लेगच्या पंचाने मात्र तिसऱ्या पंचाची या ठिकाणी मागणी केलेली आहे. 2 डीजे, तिसऱ्या पंचाची मागणी इथे केलेली आहे. पाहू शकाल फटका किती चांगला दर्जेचा होता, एक धाव तिथे कंप्लीट झाली होती. दुहेरीच्या प्रयत्नामध्ये पाहू शकाल दोन्ही फलंदाजांना मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केला होता आणि एक्झॅक्टली खूपच दूर आहेत फलंदाज दीपक आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी बाद होऊन त्यांना मात्र माघारी परतावा लागेल. आपण विचार केला तर या ठिकाणी एक चेंडू शिल्लक आहे आणि नवीन फलंदाज आता मात्र मला पाहायला म्हणतोय जतीन भोईर. आणि जर जतीन भोईरने जर या चेंडूवरती षटकार लगावला तर हिमेश माली
आणि उदय भुईरकडनं तब्बल 700 रुपयाचा कॅश प्राईज आहे. आणि सन्मान्य सचिनजी याचकडे सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज दिले जाईल. त्यानंतर आयुषकडे सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. म्हणजे एका षटकावरती 1700 अजून भावेश पवारकडे मात्र 200 रुपये, भावेश भोईरकडे 200 रुपये क्या बात आहे. म्हणजे एक षटकार 1900 रुपयाचा आहे. म्हणजे चार दिवस आपण जॉबला गेलो नाही तरी चालेल. हा षटकार महत्वाचा आहे. काय व्हॅल्यू आहे बघा त्या क्रिकेटची सर. तो पोचला सुद्धा नाही क्रीज वरती, अजून आता बॅट पण नाही घेतली, आधीच ऑक्शन तयार, अगदी त्याचा लिलाव होऊ लागलाय. काय जबरदस्त क्रिकेटला इथे दिवस आले. दिसून आलं की त्याची फॅन फॉलोइंग किती आहे. नेटवर्क खूप त्याचं लॉंग आहे असंच म्हणावं लागेल. सर्वांच्या हृदयावरती तो नक्कीच एक त्यांनी जागा बनवली असंच म्हणावं लागेल. आणि हा षटकार मात्र येईल का, खेळण्यासाठी सज्ज झालाय. फुलटॉस आणि त्या ठिकाणी मात्र विस्टामिंग पाहू शकाल. या ठिकाणी छत्रसिक चेंडूचा पाठलाग करतायत. दोन दाबा तिथे मात्र पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होईल एक्झॅक्टली. आणि मात्र तीन दाबा पाहता पाहता पूर्ण झाल्या. एक क्षण असं होतं की पहिल्या षटकामध्ये फक्त तीन दाबा गोलंदाज विश्वनाथने खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्या मेहनतीवरती इतर गोलंदाजांना पाणी पडलं असंच म्हणावं लागेल. आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण आपण जर विचार केला तर 52 दाबा धावफलकावरती लागल्या गेल्या आणि विजयासाठी एकूण 53 दाबा झालेल्या आहेत. लक्ष सुद्धा 53 दाबा झालेला आहे. 54 इथे मात्र लक्ष समोर ठेवलेलं आहे. आणि या दरम्यान दीपक दापशीच्या या त्या चांगल्या खेळीसाठी सन्मान्य श्याम पाटील याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. हा योगी सर, आपण व्यासपीठाकडे वळतोय. आपले लाडके पाहुणे वडपे गावचे अनंताजी पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सरपंच साहेब प्रथम नागरिक वडपेचे अनंताजी पाटील, ज्यांचा आपण इथूची सन्मान घेतोय सचिन माळेंच्या शुभ हस्ते आपल्या ह्या मंचकावर व्यासपीठावर. बहुचर्चित व्यक्तिमत्व, कार्यतत्पर व्यक्तिमत्व आपण पाहतोय अनंताजी पाटील. त्यानंतर गुरुनाथजी पाटील सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचा आपण इथूची सन्मान करूया मंडळाच्या वतीने. सचिनजी माळी याच्या शुभ हस्ते आपण आलात धामणगाव प्रीमियर लीग 2024 आणि स्पर्धेला आपण शतगुरीत केलं त्याबद्दल हे आभार. त्यानंतर शेखरजी डोंगरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत इथूची सन्मान करतोय स्पर्धेच्या वतीने. सर्वांचे लाख लाख आभार आणि आपणास आपल्या कार्यासाठी शुभेच्छा. तर आपण दुसऱ्या सेमीफायनलच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यावं. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल विराज 11 संघ आहे, तर दुसरीकडे तुम्ही पाहू शकाल या ठिकाणी क्रिशिया 11. आणि आपण थोडक्यातही नाणेफेकी संपन्न करायची आहे कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. क्रिशिया 11 विरुद्ध विराज 11 सेमीफायनल क्रमांक 2, त्याचा करूया आपण टॉस. पाहुण्यांच्या शुभ हस्ते सचिनजी माळी आपण यांच्या शुभ हस्ते करतोय आणि गौतमजी पाटील या शेवट अगदी गोड करण्याचा प्रयत्न गौतम दादांचा की आपण सुद्धा टॉस केला पाहिजे, आपला सुद्धा हाताचा स्पर्श केला पाहिजे त्या कॉइनला. ही त्यांची सदिच्छा माय काय करतोय. हॅलो डीजे. टॉस इथे होत असताना सचिन माळेंच्या शुभ असते सेमीफायनल क्रमांक 2 डीपीएल कॉल आणि आलाय धामणगाव प्रीमियर लीग. टॉस जिंकलाय तो भावेशने, फिल्डिंग जाणीने भावेश बॅटिंगला उतरायचंय. काय वाटतं पेंडिंग की फिल्डिंग, हरकत नाहीये. काय वाटतं भावेश अगदी खूप चमकतोय, त्याच्या विरुद्ध करण्याची स्पेशली तुमचा प्लॅन? त्याला आउट करण्याचा प्रयत्न करू. आणि तुमची पूर्ण जबाबदारी काय तुमच्या संघामध्ये? 100% देण्याचा प्रयत्न करेन. कशी स्पर्धा वाटली? शेवटची रात्री आहे, शेवटची रात, एक नंबर. भावेश तुला कसं वाटलं? खूप छान वाटतो आणि जयेश भोईर आणि सुंदर पाटील आणि महेश माले यांचा धन्यवाद मागतो की आम्हाला नाईट स्पर्धा खेळायला भेटली. क्या बात आहे. चला दोन्ही कॅप्टन्सला शुभेच्छा कारण सामना सुरू होतोय, पहिला सेमीफायनल सुरू आहे. टॉस जिंकलाय भावेशने, निर्णय पेंडिंग आहे. कमिटी बॉक्स
याच्या पाठीमागे सुद्धा एक गेम प्लॅनिंग असू शकतो अर्वे सर, कारण आतापर्यंत भाविष्ने मात्र लगेचच निर्णय तो देत होता, परंतु सेमीफायनलची अर्थात काही प्लॅनिंग असावी, परंतु तो आपण निर्णय थोडासा लवकर दिले तर बरं होईल. तर लक्ष खूप मोठं आहे सेमीफायनलच्या लढतीमध्ये, 54 धावांचा मात्र या ठिकाणी पाठलाग करायचा आहे ओमसाई संघाला. आणि पाहू शकाल या ठिकाणी सलामीची जोडी संतोष आणि विश्वास आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. आणि सुधाकर आपल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय. हो, पहिल्या चेंडूवरती पाहू शकाल हुक करण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचा वेद घेणारा चेंडू आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. माझ्या सोबतीला जोडले जातील माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. वेलकम, स्वागत आहे समीर तुझा कॉम्बॉक्समध्ये. पहिला सेमीफायनलचा सामना आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. 36 धावा दीपक धापशीच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. तब्बल 54 धावसंख्येचं लक्ष येथून पार करावं लागेल. व्हॉट अ शॉट, क्लासिकल फटका, बॉलला पाठवलाय कव पॉइंट सीमा पार, येतोय चौकार. काय सुंदर मात्र या ठिकाणी अगदी या गॅपमधून चेंडूला मात्र बाहेर पाठवला आणि पहिला चौकार पाहिला आपण ओमसाई संघाच्या इनिंगमध्ये. जतीन भोईर ऑनफील्ड आहेत आणि प्रत्येक जेलसाठी त्यांच्यासाठी पहिले तर उदय भोईर आणि हिमेश माळी याचकडे 100 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाणार आहे. पहा रिप्लेमध्ये अगदी बाकवट पॉईंट आणि डीप अगदी शॉर्ट पॉईंटच्या मधून मात्र हा चेंडू अतिशय वेगानं निघून गेला. आणि पहिला चौकार पहिला आपण संतोषच्या बॅटमध्ये पहिला चेंडू मात्र निर्धाव होता त्याच्यावरती, त्यानंतर एक चौकार पाहिला. हो, हा लेंथ चेंडू मात्र पाहिला तर अतिशय चांगल्या प्रमाणे हाताला होता. अगदी शॉर्ट मिडविकेटला मात्र छत्रशक्तीने मात्र सज्ज होता आणि चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळेल. फलक्यावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद 5, प्रत्येक ओव्हर मागे 13 ते 14 धावा इथनं जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. आणि खरं तर सुरुवात आता चांगली मिळाली आहे. संतोष ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला, हिट विकेट, फलंदाज बाद, बिग ब्लो. विश्वनाथ मात्र या ठिकाणी बाद झालेला आहे. पहिल्याच चेंडूचा तो मात्र सामना करत होता आणि या पावशिकाल पहिल्याच चेंडूवरती मात्र त्याची विकेट्स मिळाली. आणि विराज इलेव्हन या संघानं नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी स्वीकारलेला आहे. हिट विकेट नाही तर दांडी इथे मात्र या ठिकाणी गुल केली, बोल्ड झालेला आहे. त्रिपला तिथे मात्र उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि पाहू शकाल विश्वनाथ माली मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद होऊन मात्र माघारी परतले. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चाललाय सुंदर पाटील. आणि सुंदरला आता मात्र सुंदर कामगिरी करावी लागेल. सुंदर पाटीलने तर षटकार लगावला होता. त्यांचे बंधुराज संतोष पाटील याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज दिल्या जाणार आहे. 500 की कडक नोट. हो ठीक आहे, 500 कडक नोटांची मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला उदलन समीर या स्पर्धेमध्ये खेळाडूंवरती पाहायला मिळाली. चौकार आला तरीही चला संधी आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सुधाकर, धावसंख्या धावफलक्यावरती 5 असताना एक खेळाडू बाद झालाय. यावेळेचा हा चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता. एक धाव इथे पूर्ण झाली आहे. ठीक आहे सर, थोडीशी आपण जर पाहिली तर या ठिकाणी संत आणि सावत सुरुवात पाहतो आपण पहिल्या षटकामध्ये. वेलकम अक्षय पाटील. पुन्हा एकदा सुधाकर सज्ज होता. सध्या पूर्णपणे मी म्हणेल या ठिकाणी सध्या तरी निर्मित 11 संघानं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना देखील. आणखी एक खेळाडू बाद, दुसरा धक्का इथे लागतोय. आपल्याला पाहायला मिळतोय विकेट वरती विकेट्स. इथे मात्र ओमसाई संघाचे फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. पहिल्याच षटकाचा खेळ पाहिला तर या ठिकाणी जबरदस्त सुधाकरने मात्र या ठिकाणी स्पेल हाताळला, म्हणजे आपल्या संघाची सुधारणा केली असं म्हणावं लागेल. आणि त्याप्रमाणे जी सुरुवात निर्विस्फोटची होती ती सुरुवात आपण या ठिकाणी ओमसाई संघाची सुद्धा म्हणू शकतोय, कारण 54 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा
धाफलक्यावरती पाल अबलाल्या आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता मात्र जिंकण्यासाठी इथून 48 धाबांची आवश्यकता आहे. या ठिकाणी नितीनने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांच्यासाठी कुंडलिकजी भुईर याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. हा तुमचं बोला. अजिंक्य भुईरला प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज हिमेश मालीकडून. चला नेक्स्ट. नितीन पाटीलनं सर सलग 3 षटकार मारले तर सचिन माले यांच्याकडनं 2000 रुपयांचं कॅश प्राईज त्याला दिलं जाणार आहे. खरं तर 3 षटकार मारावेच लागतील, सध्या संघ अडचणीमध्ये सापडलाय. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती फक्त 6 धावा. श्रीनाथने 3 विकेट घेतले तर 1100 रुपये. चला गौतम पाटील यांच्याकडून. सध्या तरी मी म्हणेल डॉमिनेट करण्याचा प्रयत्न निर्मित 11 संघाकडनं पाहायला मिळाला पहिल्या सेमीफायनलमध्ये. ओ पहिला बॉल यावेळेला आपण पाहतोय श्रीनाथचा चांगल्या टप्प्यावर होता, पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू होता. डॉट बॉल, कोण पोहोचणार फायनलमध्ये? पहिला संघ कुठला असेल डीपीएल 2024 फायनलमध्ये पोहोचणारा, याचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळेल. अरे की धामणगाव संघ असणार आहे त्यात काही शंका नाही, परंतु एक्झॅक्टली कुठल्या संघ मालकाचा संघ आहे हा प्रश्न मात्र समीरने इथे मात्र उभा केलाय. काही क्षणानंतर या ठिकाणी पहा, याला म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. तो फलंदाज बाद झाला सुंदर पाटील, परंतु त्याच्या चेहऱ्यावरती किती सुंदर स्माईल आहे, म्हणजे त्याला काही त्या विकेटचं गमच नाहीये. नाही खरं तर नावाप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते असं मी बऱ्याचदा पाहिलं, मग खेळ क्रिकेटचा असो किंवा दैनंदिन जीवन जगत असताना असो, नेहमी हसत असतात. हसत राहा, खेळत राहा. सुंदर पाटील आणि आता मात्र नितीन पाटीलच्या सोबतीला आहेत प्रदीप. या जोडीवरती आता मात्र पूर्णपणे मतदार असेल ओमसाई या संघाची. लक्ष सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर खूपच मोठं लक्ष आहे. 54 धावा इथून तुम्हाला मात्र या ठिकाणी या चेस करायचे आहेत आणि नितीन पाटील आणि आता मात्र प्रदीपला आपल्या नामारूपानं खेळ इथे सादर करावा लागेल. नितीन पाटीलसाठी या ठिकाणी कुंडलिकजी भुईर याचकडं पारितोषिक आलेलं आहे आणि हॅट्रिकसाठी तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज. संतोष पाटील यांच्याकडनं 1 षटकाराला 1000 रुपये. म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 3 नव्हे तर 1 तरी मारावा, म्हणजे ज्यांचे जे पाठीराखे आहेत त्यांचे समर्थक आहेत ते नक्कीच या ठिकाणी आनंद व्यक्त करू शकतात. आणि तसा एक क्रिकेट खेळ तर पाहिलं तर नक्कीच चांगल्या खेळाची सराहना होणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतो श्रीनाथ. हो पाहू शकाल या ठिकाणी स्लो रन होतात, लेंथ मात्र इथे फलंदाजाला उलगता आली नाही. आणि श्रीनाथचा आपण विचार केला तर त्यांनी सुद्धा मात्र प्रभावित कामगिरी या स्पर्धेमध्ये केलेली आहे. जी हा बिलकुल सही कावळ प्रदीप, पिछले मुकाबले में हीरो बने थे प्रदीप, और उसी अंदाज से बल्लेबाजी इस मुकाबले में करनी पड़ेगी यदि फाइनल में टीम को पोहोचाना है. हो नक्कीच, स्वतः संघटनायक आहे आणि ती मात्र जबाबदारी तो उचलतोय आपल्या खांद्यावरती स्वीकारतोय. हो अजून एक मात्र तशाच प्रकारची लेंथ, असं वाटतं की कॉईननुसार तो गोलंदाजी करतोय. पहा वेगावरती सुद्धा स्वार आहे, एकाच ऍक्शनमध्ये तो स्लोअर वन नंतर फास्टर वन आणि प्रदीपच्या चेहऱ्यावरती आपल्याला साफ निराशा झलकताना आपल्याला पाहायला मिळते, कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहेत, परंतु डॉट चेंडूचे मात्र जास्तीत जास्त सांगता या दुसऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. बढिया लेग कटर वापर, अच्छा मिश्रण गेंदबाज श्रीनाथ के द्वारा प्रदीप को खड़ा रखा है वापर, इस बार स्लॉ करने की कोशिश थी. एक और डॉट, पिछले मैच के हीरो बन रहे जीरो. आणि मित्र नेहमीच सांगतो की जर एखादा मोठा सामना असेल तर तुम्ही नक्की प्रथम बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एक्झॅक्टली जर लक्ष उभा केला तर मात्र त्या धापाचा पाठला करत असताना दुसऱ्या इनिंगमध्ये प्रेशर येत असतो आणि तो प्रेशर आता मात्र साफ प्रदीपच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या सलगचा 3रा डॉट चेंडू त्याने हाताळलाय. अजून एक मात्र शरीराचा वेध घेणार चेंडू आहे, म्हणजे श्रीनाथनं आत्तापर्यंत 5 विकेट मिडल ओव्हर. व्हॉट अ स्पेल! श्रीनाथची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर. या गेंदबाजी की है सेमी फाइनल मुकाबले में मेडन ओवर, एक विकेट छटकाई, इससे अच्छी गेंदबाजी और क्या हो सकती है. सेमी फाइनल मुकाबला, यहां से जो जीतेगी वो फाइनल में पहुंचने वाली टीम है.
क्या बात है। श्रीनाथ की इस ओवर को देखकर सचिन माली ने 200 रुपये का इनाम भी दिया है श्रीनाथ के लिए, क्या बात है। आणि सचिन माली यांचं आपण तर नक्कीच मन पहिले तर पहिल्या दिवसापासून पहिल्या सामन्यापासून ज्यांच्याकडून जो चांगला खेळ होतोय त्या खेळाची त्यांनी मात्र सराहना केलेली आहे। जी हा बिलकुल होना भी चाहिए। गौतम पाटील के द्वारा भी 1500 रुपया इस मैडन ओवर के लिए, क्या गेंदबाजी की है। निर्मित स्पोर्ट के मैं कहूंगा ओनर अभी काफी खुश, निर्मित स्पोर्ट के ओनर काफी खुश रहेंगे क्योंकि योगी यहाँ पर पूरी तरह से इस मैच में मजबूत पकड़ निर्माण की है। परंतु अधिनीश मात्र सामना संपला नहीं है, जोपर्यंत नितीन पाटील खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत विजयाच्या आशा पल्लवित असतील। नवीन गोलंदाज आता मात्र अजिंक्य भुईर आलाय आणि प्रत्येक विकेटसाठी हिमेश माळी याचकडे 100 रुपयाचा कॅश प्राईज या गोलंदाजाला दिले जाणार आहे। 12 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र जिंकण्यासाठी आपण विचार केला तर इथून 48 धापांची आवश्यकता, 48 की चुनौती, 12 गेंदे वापर शेष। नितीन पण अभि काफी भरोसा तो है लेकिन दबाव भी रहेगा। अजिंक्य भुईर फिर एक बार मुड़ते हुए, तो इस बार बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश थी, नीचे बैठती हुई गेंद और कहीं ना कहीं अब टीम ओम साई भी नीचे बैठने वाली है। जिस तरह से गेंदबाजी हो रही है गेंदबाज के द्वारा, बढ़िया बेहतरीन बेहतरीन खेल यहाँ पर, गेंदबाज पूरी तरह से हावी होते हुए। जबरदस्त धावांसाठी आता मात्र या ठिकाणी संघर्ष करतायत, धावा शोधण्याचा तिथे मात्र प्रयत्न करतायत परंतु धावा येत नाहीत। याचं कारण गोलंदाज आतापर्यंत पाहिलं तर या दुसऱ्या इनिंग मध्ये मात्र आपल्याला पूर्णपणे हवी होत असताना पाहायला मिळतात ओमसाई संघाच्या विरोधात। पहा किती छान रनअप आहे अजिंक्य भुईरचं। हो इथे मात्र बॅटची अटली काढा, चेंडू मात्र ऑन साइड टर्न झाला, अगदी जमिनीला मात्र गुदगुल्या करत अगदी डीप स्क्वेअरकडे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। एक धाव तिथे मात्र कम्प्लीट आणि सिंगल डबलने मात्र जास्त नुकसान निर्विस्फोट संघाला मात्र होणार नाहीये। यासाठी तुम्हाला मात्र आता या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी मात्र प्रयत्न करावे लागतील। ये होता है दबाव, चाहे कितना भी बड़ा क्यों ना हो बल्लेबाज, लेकिन इस तरह से स्थिति जब जब बीच मैदान में आते तब तब काफी बड़े बड़े दिग्गज प्लेयर वहां पर कठिनाई में जाते जरूर दिख रहे। और इस बार नितिन की वही कंडीशन क्योंकि काफी बड़ा स्कोर बनाना है काफी कम गेंदों में। आणि या सामन्यामध्ये नितीनकडे मात्र पाहिले तर तिन्ही विभागामध्ये पाहिले तर हवं तसं काम मात्र त्याला करता आलं नाही, कारण गोलंदाजीमध्ये सुद्धा पाहिले तर 23 धावा खर्च केले, तर आउटप्लेमध्ये सुद्धा त्याच्याकडून एक मिसफिल्डिंग झाली, तिथे चौकार आपण पाहिला आणि फलंदाजीमध्ये सुद्धा आतापर्यंत स्ट्रगल करतोय। देखिए कितना फरक आहे, एक आयकॉन प्लेयर जो काफी महंगे साबित है और एक आयकॉन प्लेयर जिन्होंने मेडन ओवर डाला, ये तो काफी बड़ा डिफरेंस था। और इस बार फिर एक बार स्लॉग करने की कोशिश थी प्रदीप, मेरे ख्याल से बैक टू बैक ये 5वीं गेंद डॉट खेलते हुए खराब शॉर्ट सिलेक्शन करतो, कारण वारंवार पाहिलं तर आपण ऑफस्थिती चेंडू तो ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न करतो आणि तीच त्याच्याकडून चूक मात्र आपल्याला वारंवार पाहायला मिळाली। आणि त्याच अनुषंगाने आता मात्र ओमसाई संघ मात्र पूर्णपणे बॅकफूटवरती आपल्याला पाहायला मिळतोय, कारण 9 चेंडूचा खेळ अजूनही मात्र शिल्लक आहे आणि विजयासाठी आता मात्र इथून 47 धावांची आवश्यकता। हो इथे मात्र बॅटला चेंडू स्पर्श झालाय परंतु या ठिकाणी पहा प्रदीपनं 1 मिनिट षटक इथे मात्र या ठिकाणी खेळलेलं आहे, क्या बात है। छठी गेंद थी वहां पर प्रदीप के सामने जो डॉट फेंकी गई, क्या गेंदबाजी हो रही है। और मेरे ख्याल से अभी सुधाकर भुईर और उनकी टीम काफी खुश नजर आती हुई, हालांकि उनके दर्शक नहीं है क्योंकि आवाज ही नहीं आ रहा है। तरह निर्मित स्पोर्ट संघ ने पाठीदा के यार उपस्थित असेल तर एकदा होऊन जाऊ द्या टाळ्यांचा गजर। समीर बिल्कुल बिल्कुल वही की तो तलाश थी, अब तालियां बजती हुई, कहीं ना कहीं फाइनल के दरवाजे यहाँ पर खोलते हुए टीम निर्मित स्पोर्ट। फिर एक बार गेंदबाज तैयार, ओवर द विकेट, ओ आखिर पहली गेंद जो बल्ले पे पूरी तरह से ले पाए बल्लेबाज दीपक प्रदीप, हालांकि दीपक अच्छे खेले थे पिछले पारी में, दीपक धापसी 36 रनों की पारी दीपक धापसी की थी और उसी पारी की बदौलत मैं कहूंगा इस अच्छा स्कोर वहां पर खड़ा कर पाई टीम निर्मित 11। हो अनिकेत दीपकला मात्र श्रीनाथने सुद्धा चांगली साथ दिली होती परंतु या ठिकाणी कुठेतरी धाबांचा पाठला करत असताना मात्र दबावच्या स्थितीमध्ये फलंदाजी पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आता मात्र कुठेतरी विजयाकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न आता मात्र या ठिकाणी आपल्याला निर्मित 11 संघाच्या वतीने पाहायला मिळतोय। परंतु नेक्स्ट मॅच नक्की चांगल्या प्रमाणे तुम्हाला दुसरा सेमी फायनल सामना पाहायला मिळू शकेल, त्यात काही शंका नाही, कारण एका बाजूला क्रिशा 11 आहे तर दुसरीकडे विराज 11 आहे, एकीकडे भावेश भुईर आहे तर एक दुसरीकडे आयुष आहेत। हो फटका चांगला आहे परंतु काऊ कॉर्नरकडे मात्र शत्रशिक आहेत, स्वतः संगणक श्रीनाथनं मात्र चांगला छिंडला तिथे मात्र कलेक्शन केलं
आणि एक धाव तिथे मात्र फक्त या ठिकाणी कंप्लीट झाली. म्हणजे इथून समीकरण जर पाहिलं तर समीर प्रत्येक चेंडूवरती षटकार जरी आला तरी मात्र ओमसाई संघ आता मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचू शकणार नाहीये. बिलकुल बिलकुल रेडा पुरी तरह से मैं कहूंगा खुश नजर आते हुए सभी प्लेयर वहां पर निर्मित 11 के जिस तरह से खेल हुआ पहले बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 53 रन बनाए और 54 की चुनौती रखी और उसके बाद में क्या गेंदबाजी हुई. पहले ओवर में अच्छी गेंदबाजी सुधाकर फिर एक बार श्रीनाथ जिन्होंने मेडन ओवर डाला और उसके बाद अजिंक्य भोईर अब यहाँ पर कहीं ना कहीं जीत की तलाश में जीत की तैयारियां करते हुए आखिरी छह गेंदे और 45 की जरूरत. आणि मराठीमध्ये बोलायचं झालं तर समीर 6 चेंडूमध्ये 45 धावांची आवश्यकता आहे. मी मगाशीच उल्लेख केलं होतं की 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र हा सामना मात्र ओमसाई संघ जिंकू शकणार नाही. परंतु थोडासा विसर पडला होता सगळ्या एक श्रीनाथला परंतु हरकत नाहीये. काय जबरदस्त केलं आज निर्वी स्पोर्ट्स संघाच्या वतीने आपल्याला या पहिल्या सेमीफायनलच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि मी मगाशी सुद्धा उल्लेख केला होता निर्वी स्पोर्ट्स संघ आज या स्पर्धेमध्ये एक छुपारुस्तम संघ म्हणून त्याचे आपण या ठिकाणी खेळ पाहिला असं कोणालाही वाटत नव्हतं की या संघ एवढ्या चांगल्या दर्जाचा खेळ या धामणगाव प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळेल. परंतु सांघिक खेळ अतिशय चांगल्या प्रमाणे त्याने दाखवला आणि त्याच अनुषंगाने त्यांना यश मिळालं या लीगच्या माध्यमातून. बिलकुल बिलकुल टीम वॉक मेक अ ड्रीम वॉक. फटका हवेत मिस्टा मिंग आहे पकडली गेली झेल आणि नितीन पाटीलच्या खेळीचा अंत मात्र होत असताना खूप मोठी विकेट्स प्राप्त केली या ठिकाणी निर्वी स्पोर्ट्स संघाने. ओम साई के लिए जिस तरह से बल्लेबाजी पहले गेंदबाजी हुई और उसके बाद बल्लेबाजी हुई तर पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी विजयनं सफलता प्राप्त केली. थोडंसं निराश केला आज ओमसाई संघाने कारण या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांनी मात्र सादर केला होता. परंतु सेमीफायनलच्या लढतीमध्ये ज्याप्रमाणे खेळ होणं गरजेचा होता तशाप्रमाणे मात्र खेळ झाला नाहीये. आणि त्याचमुळे मात्र आता अंतिम फेरी गाठण्यासाठी आता मात्र जी वाटचाल सुरू आहे निर्वी स्पोर्ट्स संघाची ती मात्र सुखरूप आहे असंच म्हणावं लागेल. ऑनसाईडला टर्न केला चेंडू मात्र जमिनीच्या साह्याने चालला अगदी काऊ कॉर्नरकडे फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. एकच धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल आणि लगभग अब तो तय हो चुका है कि पहली टीम कौन सी बनने वाली है फाइनल में पोहोचने वाली होने की जो सर्वांनाच मात्र या ठिकाणी ठाऊ झालंय. परंतु या ठिकाणी विजयामध्ये पराभवामध्ये जो अंतर आहे तो मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यस आलाय हा षटकार. हो चुकी है आखिरी ओवर चल रहा है. पहले तो 6-7 गेंदे डॉट के लिए थी प्रदीप के द्वारा और उसके बाद 9वीं गेंद पर ये छक्का दागा है वहां पर विजय के सामने. फिर एक बार लॉक स्वीप करने की कोशिश ऊपरी सिरे पर लगी है गेंद वहां पर फील्डर गेंद के नीचे जरूर आए लेकिन कैच को नहीं पकड़ पाए. एक ही रन आखिरी कुछ गेंदे शेष यहां से फाइनल में पहुंचने के लिए टीम निर्मित 11 के लिए फक्त 2 पावलं दूर आहेत विजयापासून या ठिकाणी निर्वी स्पोर्ट संघ. काय जबरदस्त केले या ठिकाणी आपण पाहिलं पूर्णपणे ओमसाई संघाचे जे समर्थक होते ते मात्र निराश आता मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा टॉपेज चेंडू हवेत आणि कुठली धाव तिथे मात्र घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. त्यांना सुद्धा माहिती की इथून आपण सामना जिंकू शकत नाहीये आणि त्याच अनुषंगानं मात्र या ठिकाणी ज्या फायनलचे जे दरवाजे आहेत ते आता मात्र पूर्णपणे खुले झालेले आहेत निर्वी स्पोर्ट संघासाठी. आणि या ठिकाणी पाहू शकाल पहिला संघ ठरलाय धामणगाव प्रीमियर लीग 2024 मध्ये अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारा ज्या संघाचं नाव आहे निर्मी स्पोर्ट धामणगाव.
नक्कीच या ठिकाणी संतोषजी पाटील आपल्याला विनंती करतो की आपण हे पारितोषिक वितरित करावं. सो कॉंग्रॅच्युलेशन दीपक, तुला अंतिम सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो कुठे जाऊ नका, दुसरा सेमी फायनलला सुरुवात होत आहे. एका बाजूला क्रिशा इलेव्हन आहे तर दुसरीकडे विराज इलेव्हन, आणि नक्की तुम्ही सामन्याचा आनंद घेत राहा. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण करूया थोडंसं परिवर्तन, आणि आता मात्र कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे सहकारी समालोचक मनोज कारवे सर, आणि त्याच्या सोबतीला असतील समीर ठाकरे. थँक्यू. पहिला संघ या ठिकाणी आपण पाहतोय निर्मित इलेव्हन हा संघ ठरलेला आहे डीपीएल 2024 पर्व 2 फायनलमध्ये पोहोचणारा. कॉंग्रॅच्युलेशन्स. आता यापुढे आपण सेकंड सेमीफायनलला सुरुवात करत आहोत. क्रिशा इलेव्हन आणि त्यांच्या विरोधात विराज इलेव्हन अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे क्रिशा इलेव्हनच्या विरोधात विराज इलेव्हन संघाची ॲज अ ओपनर. नंदकुमार आणि अमोल ही सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झालेली आहे. तर पहिलं षटक घेऊन मार्गस्थ बॉलिंग करण्यासाठी टीम क्रिशा इलेव्हन कडनं 40+ कॅटेगरीचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. दिगंबरचा वापर या ठिकाणी केला जातोय.